नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलचं. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे इथे बरीचशी भरती निघालेली आहे. मित्रांनो, भरपूर पगारवाली जागा निघाल्या, तिथे भरपूर जागा आहेत, फीसुद्धा जास्त नाही आहे. तर चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी. तर मित्रांनो चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, तुम्ही पाहू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे निघालेली जाहिरात आहे. हंगामी स्वरूपात पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेमध्ये भरती करायची आहे. आता पदं कोणकोणती आहेत चला याच्याविषयी आपण जाणून घेऊया. तुम्ही पहिलं पाहू शकता प्राध्यापक रेडिओलॉजीचं पद निघालेलं आहे, त्यासाठी एक पद आहे आणि या पदासाठी मिळणारं जे पेमेंट आहे म्हणजे जे वेतन श्रेणी आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. 37,400 ते 67,000 रुपयेपर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी मिळेल, प्लस 10,000 रुपये तुम्हाला ग्रेड पे म्हणून मिळतील. तर अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. मित्रांनो, एक पदाचं निघालेलं आहे, खुल्या वर्गासाठी आहे. त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असेल तुम्ही तर पाहू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची MD किंवा DNB रेडिओलॉजीमध्ये झालेली असली पाहिजे. त्याचबरोबर जर्नलमध्ये 4 रिसर्च पेपर्स तुमचे असणं आवश्यक आहे, प्रथम लेखक अथवा संपर्क कक्ष लेखक म्हणून. त्याचबरोबर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं आवश्यक आहे आणि बेसिक मेडिकल टेक्नॉलॉजी कोर्स म्हणजेच NMC मान्यताप्राप्त केंद्रातून पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. बेसिक बायोमेडिकल रिसर्च कोर्स NMC मान्यताप्राप्त केंद्रातून पूर्ण केलेला असावा. त्याचबरोबर वयोमर्यादेविषयी बोलत झालं तर तुम्ही तर पाहू शकता खुल्या वर्गासाठी 50 वर्ष वय दिलेलं आहे आणि मागास वर्गांसाठी 55 वर्ष वयाची अट दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं पद तुम्ही पाहू शकता प्राध्यापक त्वचारोग तज्ज्ञासाठी निघालेली जागा आहे, एक जागा आहे. ह्यासाठी तुम्ही वेतनश्रेणी पाहू शकता 37,400 ते 67,000 वेतनश्रेणी आहे, प्लस 10,000 ग्रेड पे म्हणून मिळतील तुम्हाला. त्याचबरोबर यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD DNB त्वचारोग विषय असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुज्ञेय म्हणजे विषयाशी संबंधित अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये 4 रिसर्च पेपर्स तुमचे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तसेच परवानगी असलेल्या स्वीकृत मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून किमान 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. बेसिक मेडिकल टेक्नॉलॉजी कोर्स NMC मान्यताप्राप्त केंद्रातून पूर्ण केलेला असावा आणि याच्यासाठी वयाची अट तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गासाठी 50 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 55 वर्ष दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं पद तुम्ही इथं पाहू शकता सहयोगी प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा. या पदासाठी मी निघालेले एक पद आहे म्हणजे या जागेसाठी वेतनश्रेणी तुम्ही पाहू शकता 37,400 ते 67,000 वेतन मिळेल. त्याचबरोबर ग्रेड पे म्हणून 9,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असेल तर तुम्ही इथं पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MS किंवा DNB शल्यचिकित्सा ही पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये 2 रिसर्च पेपर्स तुमचे कमीत कमी हे झालेले पाहिजेत. त्याचबरोबर परवानगी असलेले स्वीकृत मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयीन संस्थेत 4 वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्यासाठी वयाची अट आहे खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 50 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहयोगी प्राध्यापक मेडिसिनसाठी. वेतनश्रेणी असेल 37,400 ते 67,000 प्लस 9,000 ग्रेड पे म्हणून. एक पद आहे अनुसूचित जातीसाठी. एक पद आहे विजा भज ब क ड यापैकी कोणत्याही एका कॅटेगरीसाठी एक पद असेल आणि आदू धसाठी एक पद आहे. मित्रांनो, याच्यासाठी लागणारे शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD किंवा DNB वैद्यकशास्त्र औषध वैद्यकशास्त्र या विषयामध्ये तुमची पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये 2 रिसर्च पेपर्स तुमचे प्रथम लेखक अथवा संपर्क कक्ष लेखक म्हणून असणं आवश्यक आहे. तसेच परवानगी असलेल्या स्वीकृत मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संस्थेत 4 वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. बेसिक मेडिकल टेक्नॉलॉजी कोर्स NMC मान्यताप्राप्त केंद्रातून पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. वयाची अट तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गासाठी 45 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 50 वर्ष आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे सहयोगी प्राध्यापक रेडिओलॉजीसाठी. यासाठी वेतनश्रेणी तुम्ही पाहू शकता 37,400 ते 67,000 प्लस ग्रेड पे म्हणून 9,000 तुम्हाला मिळेल. एक जागा निघालेली आहे खुल्या वर्गासाठी आहे. यासाठी मिळणारी लागणारी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD किंवा DNB असणं आवश्यक आहे रेडिओलॉजी विषयामध्ये. मान्यताप्राप्त विद्यापीठातून या विषयाशी संबंधित अनुज्ञेय केलेल्या जर्नलमध्ये 2 रिसर्च पेपर जसे की प्रथम लेखक अथवा संपर्क कक्ष लेखक म्हणून असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर परवानगी असलेल्या स्वीकृत मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संस्थेत 4 वर्षाचा सहाय्यक प्राध्यापकाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट तुम्ही पाहू शकता खुल्या वर्गासाठी 45 वर्ष आहे आणि मागासवर्गीयांसाठी 50 वर्ष दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे सहयोगी प्राध्यापक स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ. वेतनश्रेणी आहे 37,400 ते 67,000 प्लस 9,000 ग्रेड पे. आदू भ या कॅटेगरीसाठी एक पद निघालेलं आहे.
याच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD किंवा DNB नेत्ररोग चिकित्सा ही पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसेच जर्नलमध्ये 2 रिसर्च पेपर तुमचे असणं आवश्यक आहे आणि 4 वर्षाचा तुमचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट तुम्ही पाहू शकता, खुल्या वर्गासाठी 45 वर्ष आहे, मागासवर्गीयांसाठी 50 वर्ष वयाची अट दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक सर्वसाधारण शल्य चिकित्सासाठी. वेतनश्रेणी असणारे 15,600 ते 39,100 ग्रेड पे म्हणून 6,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. पदं जे आहेत ते विजा भज क ड यासाठी एक पद आहे, आदुब एकसाठी आहे, खुल्यासाठी एकसाठी आहे, असे एकूण 4 पदं निघालेली आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाची MS किंवा DNB शल्य चिकित्सा ही पदव्युत्तर पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 3 वर्ष कनिष्ठ निवासी आणि मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील संबंधित देशात 1 वर्ष असा वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष वयाची अट आहे, मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक मेडिसिन. यासाठी मिळणारं वेतन तुम्ही पाहू शकता 15,600 ते 39,100 रुपये प्लस ग्रेड पे 6,000 रुपये. एकूण जागा आहेत 5. त्यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD किंवा DNB औषध वैद्यकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आहे, मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष आहे. सहाय्यक प्राध्यापक बालरोग चिकित्सा याच्यासाठी 15,600 ते 39,100 रुपये वेतन मिळेल तुम्हाला. त्याचबरोबर ग्रेड पे म्हणून 6,000 रुपये एक्स्ट्रा मिळतील. 4 जागा निघाल्यात मित्रांनो. यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा DNB बालरोग तज्ज्ञ या विषयामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 3 वर्ष कनिष्ठ निवासी आणि 1 मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट खुल्या वर्गासाठी 40 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक रेडिओलॉजी. त्यासाठी वेतनश्रेणी पाहू शकता 15,600 ते 39,100 प्लस 6,000 ग्रेड पे. अनुसूचित जातीची 1 जागा, इतर मागासवर्गीयांसाठी 1 जागा, एकूण 2 जागा निघाल्या आहेत. त्यासाठी मिळणारी लागणारी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता MD किंवा DNB असणं आवश्यक आहे रेडिओलॉजीमध्ये. त्याचबरोबर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात 3 वर्ष कनिष्ठ निवासी म्हणून तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणूनसुद्धा तुमचं अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट तुम्ही पाहू शकता 40 वर्ष मागासवर्गासाठी आणि 45 वर्ष मागासाठी, खुल्यासाठी 40 वर्ष. मित्र, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र. वेतनश्रेणी तुम्ही पाहू शकता 15,600 ते 39,100 रुपये, ग्रेड पे 6,000 रुपये एक्स्ट्रा. टोटल 5 जागा निघाल्यात. त्याच्यासाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता MD किंवा MS किंवा DNB तुमचं असणं आवश्यक आहे प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग या विषयामध्ये. त्याचबरोबर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात 3 वर्ष कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून आणि 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक भूलशास्त्र. यासाठी तुम्ही पाहू शकता वेतनश्रेणी 15,600 ते 39,100 रुपये प्लस 6,000 ग्रेड पे. मित्रांनो, 2 जागा निघालेल्या आहेत. यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा DNB अनेस्थेसियामध्ये केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं वैद्यकीय महाविद्यालय 3 वर्ष कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर असा अनुभव असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट आहे 40 वर्ष आणि मागासवर्गीयासाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक अस्थिरोग शल्य चिकित्सा. यासाठी वेतनश्रेणी 15,600 ते 39,100, ग्रेड पे 6,000 रुपये, एकूण जागा 4. त्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा DNB अस्थिरोग शल्य चिकित्सा या विषयामधून. त्याचबरोबर 3 वर्ष कनिष्ठ डॉक्टर आणि 1 वर्ष वरिष्ठ डॉक्टर असा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष वयाची अट, मागासवर्गासाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक त्वचारोग तज्ज्ञ. साठी वेतनश्रेणी पाहू शकता 15,600 ते 39,100 रुपये प्लस 6,000 ग्रेड पे. 1 जागा निघालेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD DNB त्वचारोग तज्ज्ञ या त्वचारोगशास्त्र या विषयामध्ये असणं आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा 3 वर्ष कनिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून आणि वरिष्ठ निवासी 1 वर्षाचा डॉक्टर म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. वयाची अट आहे खुल्या वर्गासाठी 40 वर्ष, मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढचं पद आहे सहाय्यक प्राध्यापक उररोग तज्ज्ञ. वेतनश्रेणी असणारे 15,600 ते 39,100 प्लस 6,000 रुपये ग्रेड पे. खुल्या वर्गासाठी 1 जागा निघालेली आहे. मित्रांनो, यासाठी तुम्ही पाहू शकता शैक्षणिक अर्हता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD किंवा DNB उररोग तज्ज्ञ उररोगशास्त्र या विषयामधून असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचा 3 वर्ष कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर असा अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वयाची अट आहे खुल्या वर्गासाठी 40 वर्ष आणि मागासाठी 45 वर्ष. मित्रांनो, पुढची जागा आहे
एंटेनाटल मेडिकल ऑफिसर कम लेक्चरर असिस्टंट प्रोफेसर ती एक जागा निघालेली आहे. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी 1500 ते 39100 प्लस 6000 ग्रेड पे. याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता आहे एम डी एम एस किंवा डी एन बी असणं आवश्यक आहे. आणि ही पदव्युत्तर पदवी एका मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात 3 वर्ष कनिष्ठ निवासी आणि मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम केल्याचा अनुभव पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष वयाची अट आहे आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष. मित्रांनो, शेवटची जागा आहे मॅटर्निटी अँड चाईल्ड वेलफेअर ऑफिसर कम लेक्चरर कम असिस्टंट डॉक्टर ऑफिस प्रोफेसर एक जागा निघालेली आहे. याच्यासाठी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी 1500 ते 39100 प्लस 6000 रुपये ग्रेड पे. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम डी एम एस किंवा डी एन बी हे तुमची पदवी असणं आवश्यक आहे. एका मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात तुमचं 3 वर्ष कनिष्ठ निवासी डॉक्टर आणि 1 वर्ष वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट आहे 40 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष. अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. मित्रांनो, भरपूर जागा आहेत आणि चांगल्या जागा आहेत. जर तुम्ही मेडिकल क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्ही तो जरूर अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो ही निघालेली भरती आहे. तुम्हाला कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे तर चला त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. अप्लाय करण्याची तारीख सुरू झालेली 19 जानेवारी 2022 ते शेवटची तारीख आहे 4 फेब्रुवारी 2022 तुम्ही ते अप्लाय करू शकता. सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळी तुम्हाला पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय चाणक्य कार्यालय पहिला मजला संत तुकाराम नगर पिंपरी येथे पूर्ण अर्ज भरून स्वाक्षरीसह आवश्यक त्या कागदपत्रांचे छायांकित व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष भेटायचं आहे आणि तुम्हाला जमा करायचं आहे. मित्रांनो, 4 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 वाजेनंतर आलेल्या अर्जांचा विचार इथं केला जाणार नाही आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला इथे अर्ज करणं आवश्यक आहे. अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे, तुम्ही इथं पाहू शकता. या पद्धतीनं अर्ज आहे, याचा तुम्ही प्रिंटआउट काढूनसुद्धा भरू शकता आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स भरून तुम्ही आवश्यक त्या कागदपत्रांसह तिथे जमा करू शकता. तर अशा पद्धतीने निघालेली भरती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर वाटत असेल सरकारी नोकरी मिळेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मित्रांनो, माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात. तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह. तोपर्यंत धन्यवाद.